तर आपण वानखेडे स्टेडियम वर जाणार आहोत. तिथे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आहेत. वैदेही, सध्या वानखेडेच्या परिसरामध्ये काय नेमकं तुम्हाला माहोल पाहायला मिळतोय? नक्कीच, आपण बघतोय की वानखेडे स्टेडियमवर आता सर्वसामान्यांना जे आहे ते आज सोडण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात जे सर्वसामान्य लोक आहेत ते आता आतमध्ये वानखेडेमध्ये येताना बघायला मिळतात. प्रत्येक असे बॅग जे आहेत त्या ठिकाणी चेक केले जात आहेत. मात्र या ठिकाणी जे आहे ते चेकिंग मशीन लावण्यात आल्या होत्या, ज्या हटवण्यात आलेल्या आहे. कारण की ज्या पद्धतीनं लोक आतमध्ये येत आहेत, ज्या फोर्सने आतमध्ये येत आहेत, त्या मशीन्स ज्या आहेत त्या पडणार होत्या म्हणून पोलिसांनी ज्या आहेत त्या हटवलेल्या बघायला मिळाल्या. आणि आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते लोक आनंदात जल्लोषामध्ये आतमध्ये जाताना बघायला मिळत आहेत. अगदी उत्साह जो आहे तो लोकांचा या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे. आणि एकूणच अगदी लांबून लोक आलेले आहेत. टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहेत ते लोक अतिशय उत्साहाने जे आहे ते वानखेडे स्टेडियमच्या आत येताना बघायला मिळत आहेत. अगदी दुपारपासून सकाळपासून लोक या ठिकाणी तैनात होती, मात्र आता त्यांना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. आणि आता या ठिकाणी जे आहे ते लोक आता आज जाताना बघायला मिळत आहे. जवळपास 35,000 सिटिंग्स एरिया आहेत. मात्र प्रत्येकाला आपल्या टीम इंडियाला जे आहे ते चिअर अप करायचं आहे, टीम इंडियाला पाहायचं आहे. आणि त्याच्यामुळे हे मुंबईकरचे आहेत ते या ठिकाणी सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत. वानखेडे स्टेडियमवर मुंबईकरांना खरं तर 4 वाजता प्रवेश मिळणार होता, मात्र ज्या पद्धतीची गर्दी बाहेर बघायला मिळते आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांना आत्ताच आतमध्ये येण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला बघायला मिळतो आहे. आणि एकूण जर बघितलं तर सगळे द्वार जे आहेत ते उघडलेले बघायला मिळत आहे. आणि टीम इंडियाला एक जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरचे आहेत ते आता या ठिकाणी वानखेडेचे आत येताना बघायला मिळत आहेत. अगदी, तर आपण हे दृश्य पाहतोय वानखेडेवर आता प्रेक्षकांना आत घ्यायला सुरुवात झालेली आहे. क्रिकेट रसिक आपल्याला पाहायला मिळतात, मोठ्या संख्येने तर गर्दी केलेली आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे. वैदेही, कशा पद्धतीचं नियोजन एकूण करण्यात आलेलं आहे? नक्कीच, आपण बघतोय की नियोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीची गर्दी आहे त्याच्यामुळे अर्थात कुठे ना कुठे नियोजनासंदर्भात प्रश्न जे आहे ते देखील उपस्थित केले जाऊ शकतात. आणि आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस, महिला पोलीस देखील तैनात आहेत. आणि ज्यांच्याकडे बॅग्स आहेत त्या देखील ज्या आहेत त्या चेक केल्या जात आहेत. मात्र मुंबईकर जे आहेत ते अगदी आतुर आहेत आपल्या टीमला भेटण्यासाठी. आणि खास करून या वानखेडे स्टेडियमवर येणाऱ्या या टीमला पाहण्यासाठी आतुर आहेत. आणि त्यासाठी टीम इंडिया आणि भारताचे झेंडे जे आहेत ते देखील घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी आलेले बघायला मिळत आहेत. अनेक महिला आहेत त्याच्यामध्ये, त्यांचा देखील सहभाग आहे, लहान मुलांचा देखील सहभाग आहे. आणि या ठिकाणी जल्लोषामध्ये आपल्या टीमला चिअर अप करण्यासाठी टीम जी आहे ती या ठिकाणी काही वेळेतच दाखल होईल. मात्र त्यापूर्वी अगदी 4 तासाआधी या ठिकाणी जे आहेत ते सर्वसामान्य मुंबईकर दाखल झालेले बघायला मिळत आहेत. आपण बघतोय की मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आलेली बघायला मिळत आहेत. आणि जल्लोष आहे, उत्साह आहे प्रत्येकाला, कारण प्रत्येकालाच आपल्या टीमला जे आहे ते चिअर अप करायचं आहे. कारण टीम इंडियाने संबंध भारतीयांचं मनोबल उंचवलेलं आहे. एक मोठं नाव जे आहे ते संपूर्ण जगामध्ये पोचवलेलं आहे. आणि आता ही खरी वेळ आहे मुंबईकर जे आहे ते आपल्या टीमला आता थँक्यू करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी येत असलेले बघायला मिळत आहे. गुरुवार आहे, मधला दिवस आहे, तरी देखील मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित आहेत, क्रिकेट प्रेमी उपस्थित आहेत. धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या या माहितीसाठी.